सावंत आपल्यासोबत आहे, ठाकरे गटाचे नेते. आपण जर पाहिलं तर हिट अँड रन प्रकरण मुंबईमध्ये देखील झालेलं आहे, तर शिंदे गटाचे जे उपनेते आहेत त्यांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेलं आहे. पहिली गोष्ट कोणाच्या गटाचे आहेत हा हे सोडून द्या, मला त्याच्याशी काही पडले नाही. कायदा आणि सुव्यवस्था कुठल्या थराला गेली याचं कारण राज्य सरकार, जे रोज लॉन्ड्रीतनं एकेकाला धुवून काढतंय ना, त्यामुळे अनेक लोकांना असं वाटतं आम्ही काही केलं तरी चालेल, बेदरकार वागा, बेगुमान वागा, बेकायदेशीर वागा, आमचं कोण वाकडं करणार, आम्ही सत्ताधाऱ्यांची जावई आहोत. ही जी माज आलाय ना सगळ्या, आणि काही संपत्ती झालं धनाढ्यांना प्रचंड आलेला माज, तो माज आहे ना त्याच्यातनं हे घडतंय, लक्षात ठेवा. उन्माद महाराष्ट्रामध्ये आलेला आहे अनेकांना, तो उन्माद काल परवाकडे सुद्धा आपण पाहिलेला आहे. आणि म्हणून मला समाज मनाचीच भीती वाटते, तुम्हाला याचा राग कसा येत नाही की रोज एखादा पक्ष एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतो आणि त्याला तोच पक्ष पुन्हा लॉन्ड्रीतून बाहेर काढतो, जरा सुद्धा वाटत नाही का आपल्याला? ह्यातूनच भ्रष्टाचार करायचं आणखी ताडत वाटतं. या आमच्याकडे काही करा, हातपाय तोडा सांगणारा आमदार आहे हो तुमच्याकडे, टेबल जामीन देईन म्हणतो तो, काय केलं त्याचं तुम्ही वाकडं? गोळ्या झाडल्या पोलीस स्टेशनच्या प्रांगणात, काय केलं वाकडं? त्यामुळे माज आलेला आहे. तो कोणाच्या गटाचा आहे त्याच्याविषयी हा माज कशात आलाय लक्षात घ्या. ते माझाच मूळ कारण असं आहे, आमची लॉन्ड्री आणि आमचं कोण वाकडं करणार. पोलीस तर त्यांच्या नुसत्या पोलीस स्टेशनच्या साध्या सिनियर पीआयला सुद्धा वर्षात फोन जातात, ते कळत नाही का लोकांना? पण मला सुद्धा लोकांच्या जनमानसाचा कानोसा घ्यायचंय की तुम्हाला याची चीड येते की नाही. मराठी म्हणा, मराठी जना तुम्हाला धुवून काढतायत, लुटून नेतायत, महाराष्ट्राच्या संस्कृतीवर लांछन करतायत, बेगुमान वागतायत, बेकायदेशीर वागतायत, तरी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतोय. मनाला मी साथ घालतोय, बाकी काय. अगदीच. आपण जर पाहिलं अरविंदजी तर पुणे, पुण्याचं घटना घ्या ना, पुण्यात कोण आहे तो संपत्तीचा महाज आहे, धनाढ्यांना आणि यांना सगळ्यांना असं वाटतं काय ना, तिथेही गेला होता ना, तिथेही राजकीय नेता गेला होता ना, सर्वासर्व सर्वासर्व ते गृहमंत्री त्याच्यात मास्टर आहेत सर्वासर्व करण्यामध्ये. अगदीच अरविंद जी, आपण जर पाहिलं तर पुणे प्रकरणात देखील सारवासारवीचं प्रकरण समोर आले होते. अनेक डॉक्टरांनी किंवा तिथल्या सेवकांनी सुद्धा पैसे घेत अफरातफरीच्या गोष्टी सुद्धा झाल्या होत्या. पण तुम्हाला असं वाटतंय का की यांना कुठेतरी आवर घालण्यासाठी कायदा सुव्यवस्था, आपण यांना आवर घालण्यासाठी सरकार बदलणे हाच त्याचा उपाय, यांच्याकडनं अपेक्षाच करू का लॉन्ड्रीवाल्यांकडनं? सरकार बदलणे हाच उपाय, दुसरा उपाय नाही. तुम्ही ते वारंवार लॉन्ड्री लॉन्ड्री हा उल्लेख करताय, तुम्हाला यातून नेमकं काय संदेश द्यायचा आहे? तुम्हाला कळते की लॉन्ड्री तुम्हाला माहिती नाही का? अजून काही करा, त्या पोपटाला विचारायला मुलूंच्या आरोप करता तुम्ही गुन्हेगारच्या अगदी देशाच्या पंतप्रधान. मी काल लोकसभेत बोललो हो, देशाच्या पंतप्रधानांनी आरोप केलेली माणसं तुम्ही घेता, मग देशाच्या पंतप्रधान खोटे आरोप करतात असं तरी आला? तुम्ही काल परवाकडे एकाला क्लीन चीट दिली, सांगा खोटे आरोप केले होते आम्ही, लाज नाही वाटत? लाज नाही वाटत का महापालिकेने असा अहवाल द्यायला? म्हणजे लोकांना भय निर्भय करून ब्लॅकमेल करून पक्षात या आमच्या लॉटरी क्लीन चीट द्यायला तयार आहे तुमची, हे असले लोक आहे तो? हे दोन दिवस तुम्ही आता ही बातम्या चालवलं, पुढे काय घडतं? लोकांना भ्रांत आहे दोन वेळच्या भाकरीची, त्यामुळे लोकांनाही वेळ नाही सगळं बघायला, म्हणून ते विसरून जातात, त्याचा फायदा घेतात. म्हणून म्हणालो त्याला उपाय एकच, जालिम उपाय आहे तो, तोच उपाय केला पाहिजे. तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोललात की सरकार बदलायला हवं या सगळ्या प्रकरणाला आळा घालण्यासाठी, तुम्हाला असं वाटतं सरकार बदलल्यानंतर खरंच हे प्रकरण थांबतील, हिट अँड रनचे प्रकरण थांबतील? तुम्ही पहा, आमचे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असतात, नुसता आरोप झाला काढून टाकला मंत्र्याला, तुम्ही त्याला पुन्हा मंत्री केलेत बरं का? आरोप तेव्हा तुम्हीच करत होता, हे जे सत्ताधारी बसलेत ते, कारण तो आमच्या सरकारमध्ये म्हणतो काढून टाकला होता उद्धवजी, तुम्ही काय केलं? मांडीवर बसवताय ना एकेकाला, गोदी मी लिहिलो, गोदी मीडिया, गोदी मध्ये माणसं, गोदी व्यवस्था, गोदी कायदा व्यवस्था, गोदी सरकार, गोदी मी लिहिणार का काम, बस एवढंच चालू आहे. धन्यवाद. अगदीच धन्यवाद अरविंदजी, तुम्ही एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधला त्या संदर्भात.